हॅलो डिअर स्टुडंट्स गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून तुम्ही रिझल्टची प्रतीक्षा करत होता आणि ती प्रतीक्षा आता संपली आहे कारण की एच ई एस सीचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे आज संध्याकाळी चार वाजता ऑनलाईन तुम्हाला हा रिझल्ट या ठिकाणी बघता येणार आहे आणि बरेच विद्यार्थी खूप दिवसांपासून एकच प्रश्न मला विचारत होते की सर नेमकं रिझल्ट कधी लागणार आहे सो ती प्रतीक्षा आज फायनली संपली आहे आणि चार वाजता तुम्ही रिझल्ट बघू शकता रिझल्ट बघण्यासाठीच्या वेबसाईट्स मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करून दिलेले आहे सो त्या वेबसाईटची मदत घेऊन तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी बघता येणार आहे पण आता विद्यार्थी विचार करत असेल की सर एच एस सी रिझल्टची ही न्यूज तर आमच्यापर्यंत पोहोचली होती पण थमनेलमध्ये आम्ही एक, एक एक्स्ट्रा लाईन बघितली की पण यामध्ये स्टुडंटचं काय चुकलं सो याबद्दल तुम्ही विचार करायला सांगताय नेमकं हे नाही क्लिअर झालं म्हणून आम्ही हा व्हिडिओ ओपन केला आहे सो विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट हा तुमचा आज लागणार आहे ही गोष्ट तर कन्फर्म आहे आणि उत्सुकता तर सगळ्यांनाच आहे की रिझल्ट काय असणार आहे किंवा किती पर्सेंटेज हे आम्हाला मिळणार आहेत अशी उत्सुकता प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे पण ॲट द सेम टाईम मी एक थोडी वेगळ्या प्रकारची मानसिकता या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो बाळांनो रिझल्ट लागणारे ही उत्सुकता जशी विद्यार्थ्यांना आहे कदाचित हीच उत्सुकता इतरांनासुद्धा आहे मीम्स बनवण्यासाठी व्हॉट्सअपवर तुम्हा लोकांची टिंगल टवाळी करण्यासाठी किंवा थोडे विनोदी किंवा वेगळ्या प्रकारचे मॅसेजेस तयार करण्यामध्ये सो अशा so, लोकांना या ठिकाणी मला सांगायचं आहे आणि त्यांच्याबद्दलच हा खास करून मी व्हिडिओ बनवतो आहे की ठीक आहे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही आहे आणि तरीसुद्धा त्यांना रिझल्ट बघायचा आहे किंवा त्यांना त्याची उत्सुकता आहे पण विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली नाही याला कारण काय होतं किंवा याला जबाबदार कोण होतं विद्यार्थी होते का तर अजिबात नाही आपल्या सगळ्यांसमोरच असलेली परिस्थिती आणि प्रत्येकाची जीव वाचवण्यासाठीची धडपड या सगळ्यांचा प्रयत्न ठीक आहे हा हाच होता की प्रत्येक व्यक्तीला आपण कसं सुरक्षित ठेवू शकतो कसं त्याला प्रोटेक्टेड ठेवू शकतो या अनुषंगानेच गव्हर्नमेंटने ही परीक्षा सुरुवातीला घेण्याचं ठरवलं होतं पण नंतर ती कॅन्सल केली होती कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंटलाही असं वाटत होतं की बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी खरंच मागच्या वर्षभरापासून मेहनत केलेली आहे त्या ठिकाणी त्यांची इच्छा आहे की परीक्षा द्यावी आणि काही असेही विद्यार्थी होते की ज्यांच्याकडे रिसोर्सेस अवेलेबल नव्हते सो so, एकत्रित हा विचार करून गव्हर्मेंटने सुरुवातीला पहिले ठरवलं की परीक्षा घेऊया त्यासाठी क्वेश्चन बँक पण रिलीज केली तारखा पण सांगितल्या आणि नंतर पोस्टपॉन केली आणि नंतर मग ती एक्झाम कॅन्सलच झाली सो so, आता यामध्ये मला असं वाटतं की कुठल्याही बाजूने विद्यार्थ्यांची चूक अजिबात नाही आहे त्यांनी असं कधीही म्हटलं नाही की ही परीक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे किंवा झाली नाही पाहिजेल हा ठीक आहे मतं असू शकतात पण मला असं वाटतं की यामध्ये विद्यार्थ्यांचं काहीही चुकलेलं नाही आहे त्यामुळे आता जे मीम्स किंवा जे व्हॉट्सअप मॅसेजेस किंवा जे विनोदी मॅसेजेस या विद्यार्थ्यांबद्दल फिरतायत की तुम्ही परीक्षा दिली नाही आहे तरी तुम्हाला रिझल्टची का म्हणून उत्सुकता तर मला असं वाटतं ही चुकीची मानसिकता आहे आणि याबद्दल आपण सर्वांनीच विचार करायला पाहिजेल कारण की जो विद्यार्थी आहे राईट जो आता बारावीला आहे तो त्याच्या हातात काय ठेवलं आहे त्याच्या हातात काहीच नाही आहे ना त्याच्या हातात फक्त एवढंच आहे की गव्हर्नमेंटचं काही नोटिफिकेशन येतं आहे का त्याची पहिले आतुरतेने वाढ बघायची मग त्याला पोस्टपोन होतंय का त्याच्यासाठी चेक करायचं परीक्षा होणार आहे की नाही याच्याबद्दल क्लॅरिटी नसते मग त्यासाठी अभ्यास करायचा ऐनवेळी परीक्षा कॅन्सल होते म्हणजे केलेला अभ्यास त्यासाठी दिलेला वेळ त्यासाठीची मानसिकता त्यासाठीचा झालेला मानसिक त्रास या सगळ्या गोष्टींचंच नुकसान होतं सो ज्या परिस्थितीतून विद्यार्थी मागच्या दोन वर्षापासून जातो आहे तर या परिस्थितीचं भान आपण सर्वांनी ठेकणं ठेवणं अपेक्षित आहे आणि अशा प्रकारचे मॅसेजेस वगैरे प्लीज शेअर करू नका विद्यार्थ्यांचा विचार करा ओके okay? सो so, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही विनाकारण अशा पद्धती करू नका किंवा अशा पद्धतीचा अवलंब करू नका यामुळे विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाने खच्चीकरण होतं त्यांचं मोरल डाऊन होतं या ठिकाणी आपल्याला त्यांचं मोरल इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे ना की डाऊन करणं राईट म्हणून या ठिकाणी मी सर्व समाजातील घटकांना म्हणजे ते शिक्षक असतील विद्यार्थी असतील किंवा इतर लोक जे आता मला फॉलो करतात पॅरेंट्स असतील तर प्लीज 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 तुम्ही त्यांचं अशा प्रकारे मानसिक खच्चीकरण करू नका ओके okay, सो so, आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी पण महत्त्वाचं हेच की बाळांनो ठीक आहे बोर्डाची परीक्षा तुम्हाला नाही देता आली पण बोर्डाचीच परीक्षा होती का तुमच्यासाठी तर नाही मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी चांगला अभ्यास केला होता किंवा अभ्यासाच्या तयारीला लागले सुद्धा होते पण आता ठीक आहे तुमच्यासाठी ती अवेलेबल नव्हती परीक्षा है ना पण या परीक्षेच्या पुढे तुम्ही जी परीक्षा आता सगळ्यांसाठीच महत्त्वाची ठरणार आहे ती म्हणजे एम एस टी सीची परीक्षा ओके okay? सो so, या एम एस टी ई टी परीक्षेसाठी तुम्ही मात्र आता मनापासून अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हे जे मीम्स बनवत आहे किंवा हे जे व्हॉट्सअप मॅसेजेस तुमच्यावरचे फॉरवर्ड आहेत या सगळ्यांना आता तुम्हाला उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आपल्याला या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आम्ही अभ्यास केलेला होता पण परीक्षा आमची झाली नाही म्हणून आम्ही परफॉर्म करू शकलो नाही आहे आणि यासाठीचाच हा आपला प्रयत्न आता इथून पुढे आपल्याला चालू ठेवायचा आहे एम एस टी सीई टीचं टार्गेट आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्याला ही तयारी आता एकदम व्यवस्थितपणे करायची आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळून तुम्हाला या सर्वांची तोंड बंद करायची आहे ओके सो मला असं वाटतं की ही आता ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी आलेली आहे तुम्हाला आले स्वतःला प्रूव्ह करण्याची ओके सो स्वतःला प्रूव्ह करण्याची वेळ देव कधीही आपल्याला देत नसतो किंवा नेचर आपल्याला कधी प्रोव्हाइड करत नसतो ही ऑपॉर्च्युनिटी आहे असं कन्सिडर करून स्वतःचा रिस्पेक्ट तुम्हाला टिकवण्यासाठी आता अभ्यास करायचा आहे त्या सर्वांची तोंड आपल्याला बंद करायची आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही नक्कीच ते येत्या एक महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये जेव्हा कधी परीक्षा असेल या एक दिलेल्या एक्स्ट्रा वेळामध्ये कंप्लीट करून दाखवणार आहात तुमचं जे काही ड्रीम टार्गेट आहे एज्युकेशनल टार्गेट आहे ते नक्की अचीव करणार आहात ओके सो so, एकंदरीत हा जो व्हिडिओ बनवला किंवा लोकांची ही जी मानसिकता आहे याबद्दल तुमचं काही वेगळं मत असेल किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करू शकता मला आवडेल तुमचं मत ऐकून घेण्यासाठी आणि तुमचं काही प्लॅनिंग ठरलं असेल अपकमिंग एक्झामसाठी तेसुद्धा मला अवश्य सांगा त्यासोबतच जे विद्यार्थी आता माझ्या चॅनलला नवीन आहेत किंवा फर्स जे फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत जे पॅरेंट्स फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघतात त्यांना मी अवश्य सांगेल की पहिले तर अगोदर माझं चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जॉईन करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला माझा टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल दोघांचेही लिंक दिलेले आहे त्यांनाही जॉईन करून घ्या फायदाच होणार आहे कारण की या चॅनलवर मी फ्री स्टडी मटेरियल असतील क्वेश्चन पेपर्स असतील थेरी पेपर्स असतील लाईव्ह लेक्चरचे अपडेट्स असतील इतर काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन्स असतील किंवा या बोर्डाच्या वेबसाईट्स यात रिझल्ट बघण्यासाठीच्या त्या तुम्हाला त्या ठिकाणी शेअर करत असतो सो कुठलाही विनाकारांचा एखादा ग्रुप जॉईन करण्यापेक्षा हे महत्त्वपूर्ण टेलिग्राम ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन कराल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो माझा हा व्हिडिओ आणि माझं हे मत याबद्दलचं तुम्हाला तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या आजच्या बारावीच्या रिझल्टसाठी मनापासून शुभेच्छा नक्कीच चांगले मार्क्स तुम्ही या ठिकाणी संपादन करणार आहात आणि पुढील भावी वाटचालीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्स अलॉट गॉड ब्लेस यू टेक केअर गॉड ब्लेस यू ब बाय